सिटी लोकमतच्या बीटी यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आज आपण अमरावती जिल्ह्यातल्या बोंड अळीनं ग्रासलेल्या कापूस शेतीचा आढावा घेणार आहोत. आज ही यात्रा अमरावती तालुक्यातल्या पिंपळखुटा गावामध्ये पोहोचली आणि या गावामध्ये अंदाजे 400 ते 500 एकरांवर बीटी कापसाचं पीक आहे. यापैकी 50% जास्त कापूस शेतीचं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यात 2.5 लाख हेक्टर कापसाच्या पिकापैकी अर्ध्या क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यासोबत अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा, बार्शी टाकळी, अकोट, तिल्हारा, पातूर या भागांमध्ये देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं शेतकरी सांगतात. माझ्याकडे 2 एकर मी पराठी लावली आहे, त्यामध्ये 600 रुपये क्विंटल वेचायची लागते फक्त. 4,300 रुपये सरकार भाव देणार आणि त्याला असं जनरली म्हणजे घ्यासाठी कोणी तयार नाही आहे. आणि कापूस पाहून तो हा आपल्याला तर 3,000 रुपयेच मागू राहिला, म्हणजे खराब झालेला आहे कापूस. हे बोंडअळी खूप खाल्लेला आहे त्याला. बोंडणा इथल्या अंबादास दवाडींनी टप्प्याटप्प्यानं आपली कपाशी काढण्यावर भर दिलाय. यापूर्वी प्रादुर्भावग्रस्त कपाशींची बोंड घरच्या बैलानं खाल्ल्यानं त्याची प्रकृती बिघडल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. पण जनावरांना कापून ठेवलेली कपाशीची झाडं आणि त्यावरचे बोंड खाण्याचा मोह सुटत नसल्याचंही ते म्हणाले. बोंडअळी खाल्ल्या बैलानं खाल्ल्यामुळं बैल बीमार पडले, लाल अळी पडली. आमचेच नाही, सगळे गावाचे पडले आहे बीमार, त्याच्यामुळं बैल आजारी पडले. पूर्ण हे गुलाबी अळीनं खराब झालेली आहे आणि याचाचे पैसे निघत नाही. आणि ह्या कंपन्या आहेत, ह्या नक्षलवादी आहे आणि गव्हर्नमेंटच्या याच्यासंग साठगाठ आहे, त्याच्यामुळं ह्या कंपन्या वाढत चाललेल्या आहेत. शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी पिकांचं निरीक्षण करून वेळीच उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येतं, त्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. 5 एकरावर कपाशीचं संपूर्ण पीक बोंडअळीनं पोखरल्यानं उत्पादन खर्च भरून निघणंही शक्य नसल्याचं ते सांगतायत. प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, अमरावती.